सुरुवात करणार आहोत वेगवान स्वरूपातल्या घडामोडींना। महिला आरक्षणावर टीका करताना बच्चू कडू यांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय। आजही 75% महिला आमदार, खासदार आणि लोकप्रतिनिधी क्रियाशील नाहीत, त्यांचे नवरेच सगळं काम पाहतात असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलंय। सणासुदीच्या काळात नाशिकमधील व्यापाऱ्यांनी कांदा लिलाव बेमुदत बंद करण्याचा निर्णय घेतलाय। हा निर्णय योग्य नसून संप करणाऱ्या कांदा व्यापाऱ्यांवर पणन मंत्री सत्तार यांनी कारवाईचे आदेश दिले। 15 एपीएमसीत व्यापाऱ्यांकडून लिलाव बंद ठेवण्यात आले। काँग्रेसची इच्छाशक्ती नसल्यानं महिला आरक्षण दिलं नसल्याची टीका राधाकृष्ण विखे पाटलांनी केली, तर संजय राऊतांना हा विषय समजलाच नसून केवळ सुपाऱ्या घेऊन काम करत असल्याची टीका विखेंनी केली। गोपीचंद पडळकरांनी लबाडाच्या टोळीतून बाहेर पडावं अशी मागणी धनगर आरक्षण कृती समितीकडून करण्यात आली आहे। शासकीय नोकऱ्यांचं खासगीकरण सुरू असल्याने आरक्षणाचा लाभ होणार का असा सवालही उपस्थित करण्यात आला। बीडमध्ये बीआरएसच्या बाळासाहेब मस्के यांना जीवे मरण्याची धमकी देण्यात आली आहे। बीआरएस पक्षाचं काम थांबव नाहीतर तुझं दाभोलकर करू अशी धमकी देणारं पत्र देण्यात आलंय। या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सुरू आहे। एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटाला सोबत घेऊन आपली डाळ शिजत नाही म्हटल्यावर भाजप मनसेला सोबत घेण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका विनायक राऊत यांनी केली। दरम्यान मनसे भाजपची बी टीम असल्याचा आरोपही त्यांनी केला। प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलच्या कोल्हापुरातल्या कार्यक्रमांना परवानगी नाकारण्यात आली आहे। जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये म्हणून ही परवानगी नाकारण्यात आल्याचं सांगण्यात आलंय। पोलिसांनी ही परवानगी नाकारल्याची माहिती मिळते। सांगलीत जत तालुक्यातील दुष्काळी स्थितीमुळे गणेशोत्सव सणावर परिणाम होत आहे। सोन्याल लकडेवाडी या गावातील तलावामध्ये पाणी सोडा अन्यथा मूर्ती विसर्जन करणार नाही असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय। लातूर शहरातील मुख्य रस्त्यावर खासगी बसेस उभ्या राहत असल्यानं संध्याकाळच्या वेळी कायम वाहतूक कोंडी निर्माण होते। नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो। दरम्यान यावर तातडीनं कारवाई करण्याची मागणी करण्यात येते। नागपूरच्या प्रसिद्ध अंबाझरी तलावाचं पाणी हिरवं झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। तलावातील पाण्यावर तेलाप्रमाणे हिरवा तवंग दिसून येतो। या पाण्यामध्ये एमआयडीसीमधून येणारं केमिकल मिसळलं असल्याची शक्यता वर्तवली जाते। बुलडाणा जिल्ह्यातील भादोला गावात गेल्या 9 महिन्यांपासून गणित आणि विज्ञान विषय शिकवायला शिक्षकच नाहीत, त्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे। या विरोधात विद्यार्थी आणि पालकांनी शाळा बंद आंदोलन सुरू केलंय। कोकणातील गणेशोत्सवाकरता मराठवाडा विभागातील 917 बस रवाना करण्यात आल्या, मात्र त्यामुळे मराठवाड्यातील प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून सर्वाधिक 200 बस कोकणात पाठवण्यात आल्या। बसचा तुटवडा असल्यानं खासगी बस चालकांकडून प्रवाशांची लूट केली जाते। जळगाव विभागातून गणेशोत्सवाकरता एसटी विभागानं कोकणात 195 बस सोडल्या, त्यामुळे जिल्ह्यातील प्रवाशांचे हाल होत आहेत। जळगावातील एसटी डेपो आणि बस प्रवाशांनी भरून गेलेली आहे। यापुढे कित्येक महाविद्यालयांमध्ये सेतू कार्यालय सुरू करण्याची घोषणा राधाकृष्ण विखे पाटलांनी केली, त्यामुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालयातच विविध दाखले मिळणार आहेत। गोंदिया जिल्ह्यामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावलेली आहे। पिकांना हा पाऊस फायदेशीर ठरतोय पण हलक्या धनाला मात्र याचा फटका बसणार आहे, त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडलाय। उजनी धरणातून 1600 क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जातोय, त्यामुळे पंढरपूर आणि सांगोला तालुक्यातील पिण्याच्या पाण्याची सोय झालेली आहे। जळगावच्या हातनूर धरणाचा पाणीसाठा 82.42% पोहोचलाय। धरणाचे 4 दरवाजे 3 मीटरनं उघडण्यात आले असून तापी नदीत 29,594 क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जातोय। दरम्यान 1.5 दिवसांच्या गणपतीचं विसर्जन होत असल्यानं भाविकांनी काळजी घेण्याचं आवाहन केलं। हिंगोलीच्या औंढा नागनाथमध्ये बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेत एका शेतकऱ्यानं विषारी औषध प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला। बँकेकडून पीक कर्ज मिळत नसल्याचं सांगत शेतकऱ्यानं हे टोकाचं पाऊल उचललं। पोलिसांनी लागलीच धाव घेत त्याला रुग्णालयात दाखल केलं। लातूरच्या उदगीरमध्ये बौद्ध भिक्खू आणि आंबेडकरी अनुयायांनी धरणं आंदोलन केलं। भारतरत्न डॉक्टर आंबेडकरांचा पुतळा चौकात आणि रस्त्याच्या मधोमध बसवण्यात यावा या मागणी करता हे आंदोलन करण्यात आलं। हिंगोलीत सोयाबीन पिकावर येलो मोझॅक याचा प्रादुर्भाव झालाय, या संदर्भात शेतकऱ्यांकडून तातडीनं पंचनामे करून भरपाई करण्याची मागणी केली जाते।
बीडच्या माजल गावातील डुबा मजरा इथल्या विस्थापित दलित भोई धनगर समाजाच्या बांधवांनी आमरण उपोषण सुरू केलंय। गेल्या अनेक वर्षांपासून या नागरिकांना राहण्याकरता जागा नाही, शासनाच्या कुठल्याही योजनेचा लाभ नाही, त्या विरोधात हे आंदोलन करण्यात येत आहे। कंत्राटी नोकर भरती धोरणाला शिक्षक संघटनांनीही विरोध केलाय। नांदेडच्या जिल्हा परिषदेसमोर शिक्षक सेना संघटनेकडून या निर्णयाविरोधात निदर्शनं करण्यात आली। राज्य सरकारनं हा जीआर रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। छत्रपती संभाजीनगरमध्ये गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात जोडेमार आंदोलन करण्यात आलं। पवार कुटुंबाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या गोपीचंद पडळकर यांच्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संतापाचं वातावरण आहे। गेल्या 2 दिवसांपासून राज्यभरात पडळकरांविरोधात आंदोलन केलं जात आहे। आरक्षणाची मागणी करत लातूरमध्ये मुस्लिम समाजानं बेमुदत धरणं आंदोलन सुरू केलं। या आंदोलनात दलित पांथरसह मुस्लिम समाजाचे बांधव उपोषणाकरता बसले। सरसंघचालक मोहन भागवत यांनी मुंबईमध्ये जीएसबी गणेश मंडळाच्या बाप्पाचं दर्शन घेतलं। यावेळी सरसंघचालकांनी विधिवत पूजा करून गणराया चरणी नतमस्तक ते झाले। मुंबईमध्ये 1.5 दिवसाच्या गणपतीचं विसर्जन करण्यात आलं। बोरिवलीतील गोराई खाडी इथं विसर्जनाकरता व्यवस्था करण्यात आली। यावेळी भाऊक झालेल्या गणेश भक्तांनी पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत बाप्पाला निरोप दिला। नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील निर्हाळे गावाच्या माध्यमिक शाळेने पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केला। इथल्या शाळेत झाडावर गणपती बाप्पा साकारण्यात आलाय। गणेशोत्सवाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला। उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये मराठी कुटुंबाच्या गणेश मंडळाचं बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। यानिमित्तानं आटपाडीच्या माणदेशातील बेंजू पार्टीला खास निमंत्रित करण्यात आलंय। श्री गणेश महाराष्ट्र मित्र मंडळ मेरठ असं मंडळाचं नाव असून गेल्या 22 वर्षांपासून ते गणेशोत्सव साजरा करतायत। नागपुरामध्ये 1.5 दिवसांच्या बाप्पाचं विसर्जन करण्यात आलं। 1.5 दिवस मनोभावे बाप्पाची सेवा केल्यानंतर बाप्पाला निरोप दिला जातो। विसर्जनाकरता शहरात 400 ठिकाणी कृत्रिम टाक्या निर्माण करण्यात आल्या। थायलंडमधील एका कुटुंबानं पुण्यात दगडूशेठ हलवाई बाप्पाचं दर्शन घेतलं। गेल्या 10 वर्षांपासून ते बाप्पाच्या दर्शनाकरता येत आहेत। परभणीमध्ये गंगाखेडमध्ये धनगर समाजाकडून रास्ता रोको करण्यात आला। चौंडी इथल्या उपोषणकर्त्यांना पाठिंबा दर्शवत तातडीनं आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली। मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोध करत अकोल्यातील धरणं आंदोलन समोर आलं। ओबीसींना अस्तित्वात असलेलं आरक्षणच कमी पडत असल्यानं त्वरित जातनिहाय जनगणना करावी, ओबीसी आरक्षणाचा टक्का वाढवावा अशी मागणी करण्यात आली। आरक्षणाच्या मागणीकरता बीड जिल्ह्यामध्ये मराठा समाज आक्रमक झालेला आहे। गेवराई तालुक्यातील आजी माजी आमदार आणि लोकप्रतिनिधींच्या घरावर मोर्चा काढत त्यांना घेराव घालण्यात आला। या मोर्चामध्ये हजारो मराठा बांधव सहभागी झाले होते। सरकारला वेळ दिलाय, त्या वेळेत आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा अशी मागणी करण्यात आली। जालना जिल्ह्यातल्या भोकरदनमध्ये ट्रॅक्टर मोर्चात सहभागी झालेल्या मराठा बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात ठिय्या दिलाय। आरक्षणाच्या मागणी करता आणि मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्याकरता केदारखेडा ते भोकरदन असा 500 ट्रॅक्टरचा मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात हजारो बांधव सहभागी झाले। चंद्रपूरच्या गांधी चौकात ओबीसी महिला महासंघानं शासन निर्णयाची होळी केली। मराठ्यांचं ओबीसीकरण करणाऱ्या शासन निर्णयाचा या आंदोलनाद्वारे निषेध करण्यात आला। पुण्यामध्ये प्रॉपर्टीच्या वादातून एकानं आईची साडी चोरली आणि करणी केली। चतुर्श्रृंगी भागात ही घटना घडली। या प्रकरणी जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार आरोपींवर गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सुरू आहे। अंमळनेर तालुक्यातील दैवत गावात सरपंच सदानंद बहारे यांना मारहाण झाली। पूर्व विमानस्यातून मारहाण झाल्याचा आरोप आहे। पोलिसांकडून अद्याप गुन्हा दाखल झाला नसल्यानं रिपाई पक्षाकडून निदर्शनं करण्यात आली। भंडाऱ्यामध्ये दुधारा भागात वीज पडून एक तरुण गंभीर जखमी झाला। रोशन आत्राम असं जखमी तरुणाचं नाव आहे। त्याच्यावर सध्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे। जादूटोण्याच्या संशयावरून एका वृद्धाच्या अंगावर ऍसिड टाकून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना जालन्याच्या म्हसरूळमध्ये घडली आहे। या प्रकरणी 2 संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला ताब्यात घेण्यात आलंय। गणपती मिरवणुकीदरम्यान शॉक लागून बुलडाण्यातील एका विद्यार्थ्याचा ओडिसा राज्यात मृत्यू झालाय। महाविद्यालयातील गणपती मिरवणुकीमध्ये झेंडा फडकावत असताना तो विजेच्या तारेला लागला आणि सोहम सावळे या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला। पंजाब राज्याचे मुख्यमंत्री भगवंत सिंग मान यांच्या मातोश्री श्रीमती हरपाल कौर यांनी नांदेड इथल्या सचखंड गुरुद्वाराचं दर्शन घेतलं। यावेळी गुरुद्वारातर्फे शाल शिरोपाव देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। बुलडाणा जिल्ह्यातील शेगावच्या संत श्री गजानन महाराजांच्या 113व्या पुण्यतिथीनिमित्त मोठ्या संख्येनं भाविक शेगावात दाखल झाले। महाराष्ट्राच्या विविध भागांतून 528 दिंड्या शेगावात दाखल झाल्या। सिंहस्थ कुंभमेळ्याकरता गोदावरी नदीवरील पुलांची संख्या दुप्पट केली जाणार आहे। कुंभमेळ्यासाठी 21 नवीन पुलांचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून 285 कोटींचा खर्च अपेक्षित आहे।
एक छोटा सा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत। सभेतून बाहेर जाऊ शकणार नाही तसा इशारा प्रकाश आवाडे यांनी राजू शेट्टींना दिलाय। उसाला 400 रुपये दुसरा हप्ता दिला नाही तर शेतकरी कारखानदारांच्या कानाखाली वाजवायलाही मागेपुढे पाहणार नाही अशी टीका राजू शेट्टींनी केली होती। उजनी धरणातून 1600 क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जातो त्यामुळे पंढरपूर आणि सांगोला तालुक्यातल्या पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे। बातमी नागपूरची प्रसिद्ध अंबाझरी तलावाचं पाणी हिरवं झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय कारण तलावावर पाण्यावर तेलाप्रमाणे हिरवा तवंग दिसून येतो। एमआयडीसी मधून येणारं केमिकल यामुळे मध्ये मिसळलं जात आहे अशी शक्यता वर्तवली जाते। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दुष्काळाच्या मुद्द्यावर सत्ताधाऱ्यांचं लक्ष वेधून घेतलंय। राज्यात पावसानं पाठ फिरवली आहे त्यामुळे स्थिती वाईट असल्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे। शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अहवाल घेतला पाहिजे आणि तात्काळ मदत कशी करता येईल यावर विचार झाला पाहिजे असं वडेट्टीवार म्हणालेत। कोकणातील गणेशोत्सवासाठी मराठवाडा विभागातील 917 बस रवाना करण्यात आलेत पण यामुळे मराठवाड्यातल्या प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत। छत्रपती संभाजीनगरमधून सर्वाधिक 200 बस कोकणात पाठवण्यात आल्यात। बसचा तुटवडा असल्यामुळे खासगी बस चालकांकडून प्रवाशांची लूट होते। जळगाव विभागातून गणेशोत्सवासाठी एसटी विभागानं कोकणात 195 बस सोडल्यात पण त्यामुळे जिल्ह्यातल्या प्रवाशांचे हाल होत आहेत। जळगावातल्या एसटी डेपो सध्या बस आणि त्यामुळे प्रवाशांची इथे गर्दी होती आहे। बुलडाणामधली बातमी जिल्ह्यातल्या भादोला गावात गेल्या 9 महिन्यांपासून गणित आणि विज्ञान विषय शिकवायला शिक्षकच नाही आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे। या विरोधात विद्यार्थी आणि पालकांनी शाळा बंद आंदोलन सुरू केलंय। आणखीन एक बातमी बुलडाण्याची जिल्ह्यातल्या शेगावच्या संत श्री गजानन महाराजांच्या 113 पुण्यतिथीनिमित्तानं मोठ्या संख्येनं भाविक शेगावमध्ये दाखल झालेत। महाराष्ट्राच्या विविध भागातून 528 दिंड्या शेगावमध्ये पोहोचल्यात। इतरही बातम्या आपण बघतोय। जळगावमधली बातमी हातनूर धरणाचा पाणीसाठा 82.42% पोहोचल्या। धरणाचे 4 दरवाजे 3 मीटरनं उघडण्यात आलेत त्यामुळे तापी नदीत 29,594 क्युसेक पाण्याचा विसर्ग होतोय। 1.5 दिवसांच्या गणपतीचं विसर्जन होत असल्यामुळे भाविकांनी काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलंय। सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी गोदावरी नदीवरील पुलांची संख्या दुप्पट केली जाणार आहे। कुंभमेळ्यासाठी 21 नवीन पुलांचा प्रस्ताव तयार करण्यात आलाय आणि यासाठी 285 कोटींचा खर्च अपेक्षित आहे। दिवा रेल्वे स्थानकातील रेल्वे रूळ ओलांडणाऱ्यांची संख्या घटली आहे। सरकते जिने आणि दोन्ही बाजूंना तिकीट खिडकी सुरू असल्यामुळे महिनाभरात एकही अपघात घडलेला नाही। नाशिकमधली बातमी आहे। जिल्ह्यातल्या कांदा व्यापाऱ्यांनी आजपासून कांदा लिलाव बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय। 40% निर्यात शुल्क रद्द करावं यासाठी देशात एकच आडत दर असावा यासह विविध मागण्यांसाठी कांदा व्यापाऱ्यांनी बंद पुकारलाय। नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव आणि लासलगाव या दोन्ही बाजार समित्या त्यामुळे ओस पडल्यात। शिर्डीच्या साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवासी टर्मिनल इमारतीसाठी 527 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। कामाच्या निविदा प्रसिद्ध झाल्यात त्यामुळे लवकरच शिर्डीत सुसज्ज टर्मिनल बिल्डिंग उभी राहणार आहे। छत्रपती संभाजीनगर महापालिका हद्दीत सुधारित बांधकाम परवानगी देण्याची सुविधा ऑनलाईन करण्यात येणार आली होती पण शासनानं विकसित केलेल्या या प्रणालीत त्रुटी आढळल्या होत्या त्यामुळे 1 सप्टेंबर ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत सुधारित बांधकाम परवानगी ऑफलाईन पद्धतीनं घ्यावी लागेल। बातमी वर्ध्यातली नगर परिषदेकडून करण्यात आलेल्या वाढीव कर आकारणीला नागरिकांनी विरोध केला आणि यावर आक्षेप नोंदवण्यासाठी नगर परिषदेत नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे। भंडाऱ्यातली बातमी आहे। करडी महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य आणि त्यामुळे खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशी परिस्थिती आहे। नागरिकांना त्याचा त्रास होतो आणि लवकरात लवकर रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी होतीये। बातमी नंदुरबारमधली 5 दिवसांपासून शासकीय बार्ज नादुरुस्त असल्यामुळे 13 गावच्या ग्रामस्थांना बोटीतून धोकादायक प्रवास करावा लागतोय। दडगावातील सावऱ्या दिगरचा पूल गेल्या 15 वर्षांपासून प्रलंबित आहे। न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर पुलाच्या कामासाठी 48 कोटींची तरतूद करण्यात आली। बातमी वर्ध्यातली 2,79,000 शिधा उपलब्ध झाल्या आहे। 76,000 लाभार्थ्यांना आनंदाच्या शिधाचं वाटप झालंय। येत्या 2 दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होईल असं अधिकारी म्हणतात। कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यासाठी वरदान ठरणारं चांदोली धरण अखेर 100% भरलंय। गेल्या 1 महिन्यापासून पावसानं हुलकावणी दिली होती त्यामुळे पाणी विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आला होता पण आता हे धरण भरलंय त्यामुळे वारणा नदी पात्रात विसर्ग करण्यात येतोय। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय।
संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगाव परिसरात भर दिवसा बिबट्याचा मुक्त संचार आहे, त्यामुळे परिसरात दहशत आहे, बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होती आहे। सांगलीतली बातमी आहे। कृष्णेच्या पाणी पातळीत झपाट्याने घट होते, गणेश मूर्ती विसर्जनाचा प्रश्न गंभीर झालाय। मनपाच्या पाणी पुरवठा विभागाने धरणातून पाणी सोडण्याची मागणी पाटबंधारे विभागाकडे केली आहे। सोलापूरकरांची तहान भागवण्यासाठी उजनी धरणातून भीमा नदीत पाणी विसर्ग सुरू आहे आणि पिण्याच्या पाण्याची मागणी होत असल्यामुळे धरण प्रशासनाने हा निर्णय घेतलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये साथीचे आजार वाढलेत आणि येणाऱ्या काही दिवसात हा धोका आणखी वाढण्याची भीती आहे। आरोग्य यंत्रणा त्यामुळे सतर्क झाली आहे, नागरिकांनी पुरेशी काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदासाठीच्या मुलाखती पार पडल्यात आणि त्यातून 5 जणांची नावं अंतिम करून राज्यपालांकडे ती पाठवण्यात आली आहेत। आता बातमी आहे। पुण्याची गणेशोत्सव देखावे पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक रात्री फिरतात, त्यांच्या सोयीसाठी मेट्रो प्रशासनानं मेट्रो सेवा मध्यरात्री 12 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतलाय। 22 ते 27 सप्टेंबर दरम्यान सकाळी 6 ते रात्री 12 पर्यंत आणि विसर्जनाच्या दिवशी पहाटे 2 पर्यंत ही सेवा सुरू राहणार आहे। गणेशोत्सवात होणारी संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नवी मुंबई वाहतूक विभागानं वाशी, कोपरखेणे, तुर्भे, सीबीडी त्याचबरोबर कळंबोली भागातील वाहतुकीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल केलेत। नवी मुंबई वाहतूक विभागानं याबद्दल अधिसूचना जारी केली आहे। विसर्जन कार्यक्रम संपेपर्यंत विसर्जन मिरवणुकीतील वाहनांखेरीज इतर वाहनांना प्रवेशबंदी असेल। बदल 29 सप्टेंबर